मध्ये तुमचं स्वागत करते. आपल्याकडे कुठला सण असला किंवा कुठला कार्यक्रम असला तर आपल्याला गोड पदार्थ हा लागतोच. वेगवेगळे प्रकारचे स्वीट आपण घरी बनवत असतो. त्यातलाच आज मी तुम्हाला दाखवणार आहे काला जामून. 1 किलो खव्यापासून आपण काला जामून बनवणार आहोत. चला मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण पाक तयार करून घेऊया. पाक बनवण्यासाठी आपण घेतलेली आहे 2 किलो साखर. तर साखरेमध्ये आपण घालूया साखर भिजेपर्यंत पाणी. पाक बनवताना ही पद्धत अगदी व्यवस्थित आहे. तुम्ही अशा पद्धतीनेच पाक बनवत जा, पाक पटकन होतो. आपण आता याला गॅसवर ठेवूया. थोडा वेळ आपण हलवत राहायचं आहे की जेणेकरून साखर पाण्यामध्ये विरघळेल. आपला पाक तयार होत आहे तोपर्यंत आपण मिश्रण तयार करून घेऊया. त्यासाठी आपण 1 किलो खवा घेतलेला आहे आणि 200 ग्रॅम पनीर. तर पनीर आपण किसणीने खिसून घेऊया. पनीर छान मळून घ्यायचं आहे. कुठल्याही घाटी आपल्याला पनीरमध्ये ठेवायचे नाही. आता खवा पण आपल्याला छान मळून घ्यायचा आहे आणि खवा आणि पनीर चांगला एकजीव होसपर्यंत आपण मळून घेऊया. अगदी सोपी पद्धत आहे काले जामून बनवण्याची. तुम्ही नक्की ट्राय करा. तर आपलं सर्व मिश्रण छान मळून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये घालूया 125 ग्रॅम मैदा आणि 100 ग्रॅम कॉर्नफ्लावर. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अगदी सपाट चमचा बेकिंग सोडा. आता हे सर्व मिश्रण आपण छान मळून घेऊया. मी कुठलाही गोड पदार्थ करताना त्याच्यामध्ये थोडंसं नेहमी मीठ घालते, म्हणजे त्या पदार्थाला छान चव येते. आपण थोडंसं मीठ घालूया. आता थोडंसं दूध घालून हे सर्व मिश्रण आपण मळून घेऊया. आपलं हे मिश्रण छान मळून झालेलं आहे. आता ह्यातला थोडासा भाग मी काढून घेणार आहे. आपल्याला काले जामून बनवायचे तर त्याच्या स्टफिंगसाठी मी हे मिश्रण काढून घेते. ह्याच्यामध्ये मी घालणार आहे आपला फूड कलर. मी केशरी कलर घेतलेला आहे आणि हे ड्रायफ्रूट. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट घेऊ शकता. मी काजू बदाम आणि पिस्ते घेतलेले आहेत. हे छान मळून एकजीव करूया. थोडीशी साखर घालणार आहे मी 2 चमचे. आपला पाक तयार होतोय पण त्याच्या अगोदर आपण पाक जरा स्वच्छ करून घेऊया. तर पाक स्वच्छ करण्यासाठी मी 2 चमचे दूध घातलेलं आहे. दूध घातल्यामुळे ते दूध आपल्या पाकामध्ये फाटतात आणि आपला पाक स्वच्छ होतो. म्हणजे त्या साखरेतली जी मळी आहे ती निघून जाते आणि पाक एकदम पारदर्शक होतो. आपला पाक तयार आहे. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं जायफळ आणि वेलची घालणार आहे. परफेक्ट पाक कसा करायचा तर ह्याच्या अगोदर मी गुलाबजामचा व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यामध्ये मी दाखवलेलंच आहे. आता आपण जे स्टफिंगसाठी मिश्रण घेतलं होतं त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. आणि तुम्हाला जेवढे आकाराचे काले जामून बनवायचे आहेत तेवढे आकाराचे गोळे घेऊन त्याच्यामध्ये हे स्टफिंग भरायचं आहे आणि गोळे तयार करून घ्यायचे आहेत. काले जामून थोडेसे मोठ्या आकारामध्येच असतात, ते छान वाटतात म्हणून मी मोठेच गोळे घेतलेले आहेत. अशा प्रकारे आपण गोळे तयार करून घेऊया. आता आपल्याला गोळे तळून घ्यायचे आहेत. तर तळताना एक काळजी घ्यायची आहे की तेल आपल्याला अगदी मीडियम गरम हवंय आणि सुरुवातीला 2 मिनटं मंद आचेवरती आणि नंतरनी 2 मिनिट झाल्यावर मीडियम आचेवरती आपल्याला हे गोळे तळून घ्यायचे आहेत. तर ही प्रोसेस आपल्याला खूप महत्त्वाची आहे, त्यामुळेच आपले हे काले जामून छान होतात
अगदी हलक्या हाताने आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. छान असे एकसारखे आपले हे काले जामून दिसत आहेत. आता डार्क कलर यायला सुरुवात झालेली आहे. असे डार्क कलर झाले की आपण आता हे काले जामून काढून घेऊया. असा डार्क कलर आपल्याला करायचा आहे. सुरुवातीला मी थोडेसे जे काले जामून तळले होते तर त्याचा थोडासा लाईट कलर होता, तो कसा लाईट दिसत आहे तुम्ही पाहू शकाल पाकामध्ये. आणि नंतरचे आपले अगदी डार्क असे ब्लॅक कलरचे काले जामून दिसत आहेत. ज्यावेळेस आपण काले जामून पाकामध्ये टाकतो त्यावेळेस पाक आपला कोमट झालेला हवा आहे आणि गरम गरम आपले काले जामून पाकामध्ये टाकायचे आहेत. तर अशा प्रकारे आपले काले जामून तयार आहेत. आपल्याकडं काही फंक्शन असेल तर त्याच्या आदल्या दिवशीच आपण हे काले जामून तयार करून ठेवायचे आहेत. मेथी पाकामध्ये छान मुरले जातात आणि रसरशीत असे आपले काले जामून तयार होतात. काले जामूनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. चला मग भेटूया अशाच डिलिशियस रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये.